पोटात ज्यांच्यात जास्त दुखते त्यांनी लिंबू घ्यायचा, त्याच्यावर लिंबू अर्धा लिंबू घ्यायचा, अर्ध्या बाजूला त्याच्या अर्धा लिंबू असतो ना कट केला, त्याच्यावर एका बाजूला मीठ घ्यायचं आपलं काळं मीठ, आणि एका बाजूला हिंग दोन्हींची पेस्ट करून घालायची, हिंगाची पेस्ट एका बाजूला आणि काळं मीठ एका बाजूला, हे चोखून खायला सुरुवात करायची। जसं चोखून खायला लागाल ना तसे बघा ढेकर यायला लागतात, ऑटोमॅटिक ढेकर यायला लागतात, आणि एका मिनिटाच्यात पोटात दुखायचं थांबून जाते। काळं मीठ, हिंग आणि लिंबू, सोपं आहे की नाही? अजून एक सांगतो, लिंबूचा तर फार उपयोग आहे, लिंबूचा उपयोग, लिंबू आपण बघा पिळतो बरोबर आहे का नाही, आणि त्याची सालं टाकून देतो का नाही, लिंबू पिळाय सालांचं काय करताय तुम्ही, टाकून देतोय, आजपासून टाकायची नाही। तुम्हाला साधा इलाज सांगतो, जर छान दिसावं असं वाटत असेल, वांग निघून जावं, काळे डाग निघून जावे, अंगावरची खाज निघून जावी असं जर वाटत असेल, तर लिंबू जे आपण पिळून टाकतोय ना, तर तो न टाकता त्या सालीचं काय करायचं, साली घ्यायच्या आणि 2 लिटर पाण्यामध्ये हे कडक उकळवायचं, 2-3 लिटर पाण्यामध्ये कडक कडक उकळवायचं आणि ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचं गाळून घेऊन, हे जर ह्यानं जर आंघोळ गेलात ना एका मिनिटात तुमची खाज निघून जाते। बघा खाज, आता खाजेवर सांगतो, बरेच लोक कुठे इकडे तिकडे बघत असतात नाही असं खाजत असतात बघा, तर हे जर आपल्याला थांबवायचं असेल किंवा कुणाला खरूज नायटा गज करणं काय जर असेल, कडुलिंबाचा रस काढायचा अर्धा वाटी आणि त्यात एक वाटी आपण दूध मिक्स करायचं आणि तुळशीची पानं किंवा तुळशीच्या पानांचा रस एक चमचाभर मिक्स करायचा, अगदीच वाटलं तर त्यात खोबरेल तेल पण मिक्स करू शकतो। सगळ्यात बेस्ट आहे की दूध नाही मिळालं किंवा मिळालं तरी चालेल, पण हे जर सगळं एकत्र मिक्स करून तुम्ही ह्याचं जर समजा उकळून 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 ना थोडंसं घट्ट करायचं, लेप तयार होतो याचा, तो लेप जर समजा तुमच्या खरूजवरती लावला, नायट्यावरती लावला, डाग काळे डाग असतात बघा बऱ्याच लोकांना, जांघेत काखेत कुठं असतात तिथं जर लावलात आणि 10 मिनिटं थांबलात आणि 10 मिनिटांना आंघोळ केलात, तर 15व्या ते 16व्या दिवशी एकही काळा डाग राहत नाही। अजून जर समजा अंगाला बघा सोयरायसिस टाईप उठते बघा, अगदी असे खल्ले पडत असतात बऱ्याच लोकांचे, तर ह्यांच्यासाठी काय, ह्यांच्यासाठी फक्त दोनच आहे आपण करू शकतो, दोनच गोष्टी, कडुलिंबाचा रस आणि तुळशीच्या पानांचा रस एकत्र मिक्स करायचं आणि हे तुम्ही तुमचे त्यांच्या अंगाला सगळ्या लावायचं आणि उन्हात जाऊन बसायचं, बस त्यात खोबरेल तेल मिक्स केलात तर अजून त्याचा फायदा होतोय। खोबरेल तेल, तुळशीच्या पानांचा रस आणि कडुलिंबाचा रस, हे 3 गोष्टी जर मिक्स करून जर तुम्ही अंगाला लावलात आणि उन्हात जर बसलात तर 1 तासामध्ये टोटली सगळे खल्ले पडणे बंद होते, टोटल स्किन आंघोळ ज्यावेळेस कराल त्यावेळेस सगळं निघून जातं, हे एका वेळेत सगळं बरं होऊ शकतं। याच्यापेक्षा इन्स्टंट अजून काय पाहिजे, सोयरायसिस साठी खूप लोक ट्रीटमेंट घेतात वेगवेगळी, हातावरती वगैरे बघा बऱ्याच लोकांच्या काळे डाग असतात, मेणबत्तीचं मेन घ्यायचं आणि त्याच्यात खोबरेल तेल किंवा आपण गोड तेल खातो ना सरकी तेल, तर ते थोडं मिक्स करायचं आणि चट 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 आवाज येतोपर्यंत मंद आचेवरती ठेवायचं, मेन वितळते चटचट आवाज आला की सगळं काय करायचं घ्यायचं आणि ते हाताला लावून रोज रात्री झोपायचं। मग काळे डाग किंवा ते असं सालं निघालेले असतात ना, हे 1 ते 2 दिवसामध्ये जास्तीत जास्त 4 दिवसामध्ये क्लिअर होऊन जात आहे। ज्यांना उष्णतेचा त्रास आहे तर त्यांनी बेलाच्या पानांचा रस अनाशेपुटी 2 चमचे प्यायचा आहे, ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना कढीपत्त्याचा रस 2 चमचे प्यायचा आहे अनाशेपुटी, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं, बघा पित्ताचा त्रास सगळा निघून जातोय। पित्ताशयात खडे आहेत म्हणून पित्ताशय काढून टाकतात बरेच लोक, काय गरज नाही पित्ताशय काढायची, 3 दिवसामध्ये खडे सगळे गायब विदाउट ऑपरेशन। कारल्याचा रस करायचा तो प्यायचा 1 वाटीभर आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं, जितकं पित्ताजवळ प्यायचं, उलटी करायची, बघा हिरवट रंगाची उलटी होते त्यातनं सगळे खडे निघून जातात, पहिल्या दिवशी उलटी होईल, दुसऱ्या दिवशी कमी होईल किंवा लूज मोशन होईल, तिसऱ्या दिवशी काही होणार नाही, पिशवी चकचकीत धुऊन निघाली म्हणून समजायचं। आता मगाशी मला साहेबांनी सांगितलं की आमच्या इथं कॅन्सरचे पेशंट खूप आहेत, कॅन्सरने गेलेल्यांची संख्या जास्त आहे, तर ह्याला खरं सांगायचं आपण कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही म्हणून आपल्याला कॅन्सर आज जास्त वाढायला लागलाय। आज कॅन्सर नसताना सुद्धा आहे म्हणून सांगितलं जातो सोडा, आणि केमो घेतला की तुम्ही मेलात म्हणून समजा, कॅन्सर म्हणजे मृत्यू, ह्याच्या पलीकडचं त्याला काय आपण म्हणजे म्हणू शकत नाही, म्हणजे व्याख्या त्याची काय करू शकत नाही, कॅन्सर म्हणजे मृत्यू आज माहिती आहे, पण कॅन्सर बरे झालेले सुद्धा लोक माझ्याकडे आहेत, निसर्गाच्या माध्यमातून हेही करू शकतो आपण। बघा आज गायी पाहिजेत आपल्याकडे, जगात 2 गोष्टींना जो माणूस महत्व देतोय त्याला परमेश्वर कधी काही कमी करत नाही, गायीला आणि आईला,
शिवाजी महाराजांनी आईला महत्व दिलं म्हणून शिवाजी महाराज घडले. गायीला महत्व दिल्यानंतर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही. गायीचं गोमूत्र असते ना, तर गोमूत्र जर पिलात तुम्ही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कॅन्सर होऊ शकत नाही. गाजराचा रस प्यायचा रोज एक ग्लास भरून सलग 15 दिवस करा, वर्षातून 15 दिवस करायचा, आपल्याला कॅन्सर होऊ शकत नाही. करून बघा ह्या गोष्टी, साध्या साध्या गोष्टी असतात, पण हे पण लक्षात घ्या की अल्सर किंवा जे कॅन्सर असे जे प्रकार होतात ना, तर ते भाजी चिरल्यामुळे जास्त होतात आणि केमिकल युक्त खाल्ल्यामुळे होतात. विनंती आहे सगळ्यांना, शक्यतो करून सेंद्रिय पिकवण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही प्रकारची खतं वापरू नका, केमिकल वापरू नका, फवारण्या करू नका. प्रत्येक जण ते पैसे कमावण्यासाठी तुमचा हाल काय होतोय बघत नाहीत, त्यांच्या खिशात किती पैसे येतात हे बघतात. आपल्याला पण कसं असतंय, लालच सुटलेलं असतंय. बघा आपल्या समोर गाजर वाढलेलं असतंय, खरं तर म्हणजे रात्री दोडका बघितला तर एवढा असतोय, औषध फवारणी केला की सकाळी एवढा लांबडा होतोय, मार्केटला दिसायला आणि भारी दिसतोय, आपण लगेच घेऊन जातोय, म्हणजे आपण विष विकायला जातोय. कशासाठी? आत्ताच 2 रुपये तुम्हाला महाग लागू दे. मी म्हणतोय 4 पिकं घेता तिथं 2 पिकं घ्या, पण प्रत्येकाचं आयुष्य तरी जपा. आपल्या मुलांना मी म्हणतोय गाडी नको, बंगला नको, काही देऊ नका, त्याला शिक्षण सुद्धा देऊ नका मी म्हणेन, पण त्याला आरोग्य द्या. त्याचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्या मुलाचं. मुलांच्याकडे पण तुम्हाला म्हणजे शिक्षक लोक आहेत, मी बोलणं फार कठीण आहे कारण मी हे एका शिक्षकामुळेच घडलेलं आहे. मगाशी सांगितलं मी की माझे शिक्षक नसते तर मी इथं नसतो, आणि त्यांनीच माझ्यामध्ये ही सुरुवातीपासूनची भावना निर्माण केली. माझ्या आजीनं माझ्यामध्ये, ही माझी आजी वारकरी संप्रदायातली, नेहमी गळ्यात माळ आणि मुखात विठ्ठलाचं नाम, आणि लहानपणापासून म्हणजे मला कळतही नव्हतं तेव्हापासून ग्रंथ ऐकायला नेणं, भजन ऐकायला नेणं, हे संस्कार आमच्या आजीनं माझ्यावरती केले. माझे आजोबा आर्मीत होते साहेब, ते हल्ल्यामध्ये आज वारलेत ना लोक, आपले जवान वारलेत ना, तर त्याच्या अगोदर सुद्धा माझ्या आजोबांनी सुद्धा 2 लढाई केलेले. तर आजोबा सुद्धा माझे कुठल्याही प्रकारचे, म्हणजे त्यांना बऱ्याच इजा झाल्या होत्या, गोळ्या वगैरे लागलेल्या आहेत हातातून वगैरे, पण तरी सुद्धा ते अजून होते. आता 2 वर्षापूर्वी ते गेलेत, नाहीतर अजून माझे आजोबा होते. मी आजोबा झालोय बरं का, म्हणजे माझ्या मुलांना मुलं झालेली आहेत, हा भावाच्या नाहीत, माझ्या सख्या मुलांना मुलं झालेले आहेत. मला सून आहे, जावाई आहेत, हा कुठल्याही प्रकारचं आजपर्यंत खरं औषध घेत नाही, हे तितकंच आहे. 50 क्रॉस करून गेलोय मी, पण खाणं पण व्यवस्थित आहे माझं. आजही मी 28 चपाती खातो दिवसाला, हा पूर्वी सकाळी 30, दुपारी 30 आणि संध्याकाळी 30 चपाती, 90 चपाती खात होतो. 40 नंतर कमी करत आलोय, आता 50 नंतर साहेब टोटल कमी करायचं आहे, कमी करायला चाललोय आता खर तर. आणि शंका वाटत असेल तर भूक लागलेलीच आहे, मी यावेळेस जेवतो खर तर. चला कुणाच्या असेल तर चला बघा, 8 चपात्या खाणार बरोबर, हा एक जास्त नाही की एक कमी नाही, बरोबर 8 चपाती खाणं, पण खाणं व्यवस्थित असल्यानंतर ना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणून सांगतोय की आपल्याला आयुष्य जगलं पाहिजे, काढता कामा नाही. नाहीतर 50 क्रॉस केली आता माझं राहिलं किती असं जर म्हणून बसलो ना, नाही 100 वर्षापर्यंत मी हेच काम करत राहणार आहे, हेही तुम्हाला सांगेल. आणि निरोगी राहून तुम्ही बघाल आणि तुम्हीही ते राहावत असं मला वाटतंय. आणि शिक्षकांना सांगेन किंवा शिक्षकांपेक्षा पालकांना सांगेन की सकाळी 8 ते संध्याकाळी 8 मुलं तुमची शिक्षकांच्याकडे असतात 12 तास, पण 12 तास तुमच्याही ताब्यात असतात. बरीच मुलं 11 ते 5 शिक्षकांच्या ताब्यात असतात, पण तिथून पुढे आपल्या ताब्यात असतात. मुलांना कसं वळण लावायचं हेही आपल्या हातात आहे.